तर फायनली आमचं 25 किलोमीटर झालं. हे काय म्हणजे राईड आम्ही चालू केली. तेव्हा त्याची मजा बघायला मजा येते. थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. ह्याला काय इकडे एकट्याला टाकलंय ते कळलं नाही मला. बारीक केस असण्याचा लय फायदा आहे. म्हणजे तुम्हाला विंचरायला लागत नाही, तुम्हाला कांगवा लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त थोडंसं हाताने असं असं करायचं, मस्त मालिश करायची, झाले डन. हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावच्या चॅनलमध्ये. तर आजचा प्लॅन होता गावाला जाण्याचा, म्हणजे जे मंदिराचं काम चालू आहे त्याचं अपडेट बघायचं होतं की कुठपर्यंत काम आलं आहे. बट काही कारणांमुळे ते कॅन्सल झालं आहे. सो आता बघूयात कसं जातोय दिवस पुढे, तुम्हाला कळेलच. एनिवेज आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि होळी म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल होणार आहे, सो स्टे ट्यून्ड. या पोरांना काय ऊन वगैरे काय आहे का नाही काय कळत नाही. त्या बघा ते दोघं पण सायकलिंग खेळतं ते एवढ्या उन्हामध्ये. आणि हे दोघं जेव्हा कधी पण घरी पुरणपोळी बनती ना, हे काय म्हणजे पुरण बारीक करण्याचं ते माझ्याकडे असतं. आता हे गरमागरम याच्यामधनं पटपट होतं. म्हणजे जर कुकिंग चॅनल नाही आहे हा, ट्रॅव्हलिंग आणि ॲडव्हेंचर चॅनल आहे. बट हे काय हे सगळं घरचं दाखवायला लागतं ना, तर आता हे पटापट बारीक करून घेऊ. तर मस्त आपलं पुरण वगैरे बारीक करून झालेलं आहे. हे बघा एकदम क्लीन, एकदम बारीक बारीक. म्हणजे मिक्सर वगैरेमध्ये होतं, बट ह्याच्यामध्ये केलं की त्याला पोळीला चांगली चव येते. मम्मी पोळी कधी करणार आहे? संध्याकाळी पोळी करणार आहे. आणि आत्ता पुरण वाटून घेतले. मम्मी लोक आई कुठं काय करते. मस्तपैकी आपली एक झोप झालेली आहे. आता वाजले संध्याकाळचे 5:24 आणि मी आलो आहे टेरेसवरती. खूपच दिवसानंतर असं टेरेसवरती येऊन ब्लॉग करतो. म्हणजे नॉर्मली पहिलेचे ब्लॉग जे आहेत ना, ते सगळे इकडनं चालू व्हायचे, इकडेच एंड व्हायचे. पण आता खूप दिवसानंतर टेरेसवरनं ब्लॉग. तसं तर दरवर्षी होळीचं जे सेलिब्रेशन आहे, म्हणजे जे आपण होळी जाळतो, ते आम्ही त्या ग्राउंडवरती करायचो. म्हणजे तिथं एक पटांगण छोटंसं दिसतं आहे ना, तिथे हे पूर्ण जे घरं आहेत ना, हे सगळ्याच्या फॅमिली मिळून तिथे करायचो. आणि अजून एक जागा आहे म्हणजे इथे खाली, इथे फक्त आम्ही एक दोन चार घर मिळूनच करायचो. तर आता ह्यावेळेस इकडेच करावं लागेल, कारण तिकडे मला वाटत नाही करतील, कारण जमावबंदी. युजली हा टायमिंग माझा सायकलिंगचा असतो, म्हणजे 5-5:30 दरम्यानमध्ये मी निघतो सायकलिंगला. आणि हे माझ्या मागं जे हे नारळाचं झाड दिसतं आहे ना, तर जेव्हा निसर्ग सायक्लोन आलेलं ना, तेव्हा त्याची मजा बघायला आली मजा येते. म्हणजे ते नुसतं इकडे तिकडे असं होतं, असं वाटत होतं पडेन, बट ते पडणार नाही. बाय द वे, हे आमचं छोटंसं गार्डन आहे इकडे. तिकडे दोन झाडं आहेत. ह्याला काय इकडे एकट्याला टाकलं आहे ते कळलं नाही मला. बाकी सगळे इकडे एकत्र आहेत. आत्ता जस्ट पाणी दिलं आहे आणि स्लॅबवरती पाणी सोडलं आहे, कारण जास्त गरम होतं यार. चला होळी रचायची तयारी तिथं चालू झाली. आपण पण आता खाली जाऊयात. आई मस्त पोळ्या बनवते, रेडी होऊ आणि मग होळी दाखवतो. आणि बारीक पोरांनी आता साईडला इकडे दर्शन इकडे. तर
तर आता जस्ट होलिका दहन वगैरे करून झालेलं आहे. मी मस्त इकडे आराम करतोय, बॅक टू आपले नॉर्मल क्लोथ. ह्याच्यामध्येच भारी वाटते कारण गर्मी जास्त आहे, तिकडे फॅन वगैरे चालू आहे. आता जेवणार आहे, जेवल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. सकाळचे 7 वाजत आलेत आणि आम्ही राईड चालू केली होती अराऊंड 5:20 पर्यंत. आता आम्ही पोचलो आहे कोरीगडपाशी आणि इकडनं सनराईज एन्जॉय करतो आहे. म्हणजे इकडे दिसत असेल, थांबा मी थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. आत्ता जस्ट सनवरती आला आहे, म्हणजे इकडनं दिसत नाही, बट मी एक छोटासा क्लिप घेतला आहे. थोडा शेकी आहे बट तो बघा. अप्रतिम दिसतंय ना, आणि ही फिलिंग जी आहे ना सकाळी सकाळी उठून सनराईज बघणं, कधीतरी असं सकाळी उठा आणि सनराईज बघा किंवा सनसेट, संध्याकाळी सनसेट होताना बघा, एक नंबर वाटतं. म्हणजे जे सुख भेटतं ना ते दुसरं कशातच नाही, एक नंबर. इकडे आपली धन्नो रेस्ट करते आणि फोटोज वगैरे घेतलेत आम्ही, तर इंस्टाग्रामवरती चेक करा म्हणून मी तुम्हाला सांगतो. इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण तिकडे सगळे अपडेट असतात, म्हणजे मी राईड कधी चालू करतो आहे. तुम्ही लोक पण जॉईन करू शकता म्हणून सांगतो आहे. आता इकडनं बघूयात काय विषय होतोय. हे तर कोराईगडपासून आम्ही पुढे आलो आहे एमबीवालीकडे आणि इकडे माझ्या साईडला बघा पूर्ण एक नंबर. इथं रोड एक नंबर आहेत, त्या तिथे भारी मस्त गेटपाशी आम्ही थांबलो. त्यांना विचारलं फोटोज वगैरे क्लिक करू शकतो का, आणि क्लिक वगैरे केले. तर मी आता फक्त तुम्हाला ते गेट दाखवण्यासाठी इकडे आले. म्हणजे बघा इकडे माझ्या त्या गेटपाशी एक नंबर फोटो आलेत इन्स्टावरती बघा. तर आमचे आता 24 किलोमीटर झालेत वन साईड, म्हणून आम्ही अजून 1 किलोमीटर करायचं आहे. म्हणजे 25, म्हणजे दोन्ही साईड आमचे ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स होतील. आणि हे बघा यार मस्त आहे. चलो अरे 1 किलोमीटर करते फिर बाद में मिलते. तर फायनली आमचं 25 किलोमीटर्स झालं, म्हणजे वन साईड 25, आता परत 25, म्हणजे 50 किलोमीटर्सची ही राईड आमची पूर्ण होणार आहे. तर हा वाला व्हिडिओ मी इथेच एंड करतो गाईज. आय होप सो तुम्हाला आवडला असेल होळी आणि हा मी मिक्स केला, कारण तो फक्त 5-6 मिनटांचा व्लॉग बनत होता. पण मी म्हटलं की थोडासा वाढूयात आपण, एक्सटेंड करूयात, कारण तुम्हाला देखील बघायला खूप मजा येईल, थोडं एंटरटेनिंग काहीतरी वाटेल. थोडासा बघितल्यासारखं व्लॉग वाटलं की जरा बरं वाटतं, आहे ना. तर मी थोडा एक्सपेरिमेंट करतो आहे, म्हणजे घरच्यांना कॅमेरासोबत आणणं किंवा मग घरातनं व्लॉग करणं, तर त्याला तुमची साथ, तुमचा प्रतिसाद कसा भेटतो हे मला बघायचं आहे. चांगला भेटला तर आपण कंटिन्यू करूच. हां तर कंटिन्यू करूच. काय तुमचे व्ह्यूज आहेत ते जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण तसं मला पुढचं पाऊल उचलायला, कारण आता परत कोविड वाढतो आहे आणि अशी वेळ येऊ शकते, देव करो अशी वेळ नाही येई, पण येऊ शकते की घरातनं व्लॉग करावे लागतील. सो तुमची साथ मला हवी आहे. सो तर हा वाला व्लॉग मी इथेच एंड करतो गाईज. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या भावाला अजून वरती न्यायचं आहे. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर साइनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय. दोन्ही हात माझे बिझी आहेत म्हणून मी बाय बाय नाही करू शकत आहे. सो तेवढं तुम्ही हँडल करून घ्या आणि परत एमबीवाली. चलो बाय. ओके तर आता आम्ही एमबीवालीच्या गेटपाशी होतो. मस्त यार इकडचे रोड काय सेक्सी आहे, इकडं चालवलेले मजा येते.
म्हणजे फोटोज वगैरे क्लिक केले. परत सांगतो इन्स्टावरती फॉलो करा राव. काय करते तुम्ही बाय द वे त्याच्या मागे? म्हणजे तिथले वॉचमॅन का कोण असतात गार्ड असतात त्यांना विचारलं होतं की फोटोज वगैरे क्लिक करू शकतो का, तर ते हो म्हणले. म्हणून आम्ही मस्त मस्त फोटो क्लिक केलेत बघा इन्स्टावरती.